महाविकास आघाड़ नहीं जा तर लोकांनी आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे खूप मोठं आशेने बघत असताना इथं सुद्धा महाविकास आघाडी होणं गरजेचं आहे। जर भारतीय जनता पार्टीला जर आपल्याला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर आपल्यातले सगळे मतभेद आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला एका विचाराने एकत्र येणं ही गरजेची गरज आहे आणि ते करावं अशी माझी तिन्ही पार्टीच्या नेत्यांना विनंती। आराखडा डिक्लेअर झाला, हा आराखडा बघितल्यानंतर सोलापूर शहरातल्या विविध राजकीय सर्व पक्षाला या सगळ्यांची तृप्तीनं वाट बघत असताना हा आज डिक्लेअर झाल्यानंतर प्रामुख्यानं प्रभाग 7 असेल माझा जुना, त्याच्यामध्ये 3 तुकडे झालेले आहेत, त्याच्यामुळं माझा काम केलेला असेल किंवा माझा जुना प्रभाग हा 3 विभागामध्ये वाटल्या गेल्यामुळं मला आज 3 विभागामध्ये उभारण्याची संधी आहे, त्यामुळं माझे तिन्हीकडे मी 3 प्रभागामध्ये उभारू शकतो अशी परिस्थिती माझ्या आत्ता वार्डाची आहे। हा सगळा प्रभाग रचनेचा जर आराखडा बघितला सोलापूर शहराचा तर हा सगळा महाविकास आघाडीला अतिशय पूरक आहे, तिथं आमच्या सर्व पक्षाची चांगली ताकद असलेले सगळे भाग आहेत आणि तिथं आम्ही जर जातीचं आणि समाजाचं समीकरण असेल राजकीय पक्षाचं समीकरण एकत्र करून जर आम्ही हे इलेक्शन लढू शकलो तर नक्की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा महापौर व्हायला काही अडचण राहणार नाही। आणि ज्या पद्धतीनं आत्ता हा सगळा आराखडा झाला आहे याच्यामध्ये आमच्या तिन्ही पक्षांना एकत्र येणं ह्या गरजेचं वाटतं हे मी प्रामुख्याने माझ्या प्रभागाच्या बाबतीत बोलायचं तर मुस्लिम समाजाने आजवर माझ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे। माझ्या तिन्ही इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाची खूप महत्त्वाची भूमिका होती आणि तिन्ही वेळेस ते माझ्यासोबत राहिलेले आहेत, माझे त्यांचे खूप जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे संबंध आहेत। MIM म्हणजे मुस्लिम हा जो तुम्ही ठपका लावता हा अत्यंत चुकीचा आहे। मुस्लिम समाज काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करतो आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ते सगळेजण शिवसेनेला सुद्धा मतदान माझं त्यांनी आम्हाला केलेलं आहे आणि आजसुद्धा उद्धव साहेबांचं नेतृत्व मुस्लिम समाजाला आवडतं आहे आणि ते आवर्जून आपल्याला प्रत्येक वेळी दिसलेलं आहे। म्हणून मी बरेचदा सांगतो की मुस्लिम म्हणजे MIM हा जो ठपका लावता हा कुठेही लागला नाही पाहिजे। आणि मागं तुम्ही बघितलं असेल राज्यातले काही इलेक्शन झाले गुलबर्ग्यामध्ये MIM मुस्लिम बहुजन भाग असताना सुद्धा तिथं लढलं, तिथं 0 त्यांना संख्या करता आली। मागच्या वेळेस MIM परिस्थिती वेगळी होती, त्याचं नेतृत्व पहलवान तौफिक शेख करत होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आशा होता त्या आमदारकीला त्यांनी चांगली मतं घेतली होती म्हणून त्यांना मागच्या वेळेस 9 जागा निवडून आणता आल्या। आज जे नेतृत्व MIMचं करतायत त्यांना लोक ऍक्सेप्ट करणार नाहीत आणि MIM फक्त जातीच्या नावावर मतदान मागत असेल तर ते मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा त्यांना स्वीकारणार नाही। जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।